शेवगाव येथील शिवाजी चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करून घेऊन जाताना शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर, प्रशांत केदार, राज्य गुप्तवार्ता राजू इत्यादी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी मोफत दूध वाटप केले व तसेच दुधाचे कॅन रस्त्यावरून सरकारचा जाहीर निषेध केलाय. रात्रीपासून दूध दराचे आंदोलन चालू होणार होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना 149 खाली प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत कार्यकर्त्यांना शेवगावमध्ये अटक केली. दरम्यान शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये दूध दर आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे. कोणताही अनुचित प्रकार अद्यापपर्यंत घडलेला नाही. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यामध्ये समन्वय पाहावयास मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी लोकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहर अध्यक्ष दत्ता फुंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव संजय नांगरे, मच्छिंद्र आर्ले या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शेवगाव.